नमस्कार मित्रांनो, या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा। हे आहे मनाला वेळ लावणार पावसाळ्यातलं पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरलेले असलेले शहापूर तालुक्यामधली ठाणे जिल्ह्यातलं भासचा रिव्हर व्हॅली। दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथे हजारो पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी येत असतात। मित्रांनो, ह्याच भासचा व्हॅलीमध्ये एक धरण आहे, भासचा धरण, जे भारताची आर्थिक राजधानी मुंबईचं 50% लोकांची तहान भागवणारं धरण। भासचा धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यामध्ये साजोळी गावामध्ये असून शहापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर तर ठाणे शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर आहे। पाची दार उघडले त्यावेळेसचे हे दृश्य, अद्भुत दृश्य। हे धरण भासचा नदी व चोरणा नदीच्या संगमावर असून 1969 ते 1983 या धरणाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। तर हे 2000 पूर्णत्वाला आलं असून या धरणाला 2 कालवे आहे, डावा कालवा 54 किलोमीटरचा तर उजवा कालवा 67 किलोमीटरचा आहे। या धरणाला 5 वक्रद्वार असून ह्या वक्रद्वारांचा आकार 12 मीटर बाय 8 मीटर असा आहे। या हे धरण महाराष्ट्रातलं द्वितीय क्रमांकाचं सर्वात उंच धरण असून या धरणाची उंची 88.5 मीटर म्हणजे 290 फीट आहे। या धरणाची लांबी 959 मीटर म्हणजे 3146 फूट एवढी आहे। धरणाची पाणी साठवण क्षमता 34.47 TMC एवढा असून या धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे गंडी शहराला देखील पाणी पुरवठा केला जातो। तसंच काही प्रमाणामध्ये हे पाणी सिंचनासाठी देखील वापरलं जातं। या धरणाला 15 मेगावॅट एवढं हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन असून वीज निर्मिती देखील केली जाते। हे आहे सुंदर, अद्भुत, रम्य आणि मनाला वेळ लावणारं धरण, ज्याला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात। मित्रांनो, आपण देखील वेळात वेळ काढून या सुंदर अशा धरणाला, सुंदर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरले असल्यास लगेच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा। वेळ दिल्याबद्दल मी आपला